रिस्क घेऊन मी माझ्या जनतेचे प्रश्न इथे मांडत आहे. परंतु सरकारने जर अशी व्यवस्था केली असती तर आज मला दुःख याचं होते. तो आजारी आहे, याचं दुःख एक आई म्हणून आहे. त्या पद्धतीनं 24 तासाच्या आत मी सोय करतो. सरोज अहिरे यांनी काल ज्या पद्धतीने मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली की माझ्या बाळाला या ठिकाणी ठेवण्यासाठी किंवा त्याला राहण्यासाठी जागा नाहीये. सरकारने जर अशी व्यवस्था केली असती तर आज मला दुःख याचं होते. तो आजारी आहे, याचं दुःख एक आई म्हणून आहे. दुसरं दुःख हे होत आहे की मी माझ्या मतदारसंघासाठी न्याय देणे मागणीसाठी इथे आलेले आहे. बजेटमध्ये काही तरतुदी करण्यासाठी आलेले होते. परंतु जर आज व्यवस्था झाली नाही तर मला उद्या हे अधिवेशन सोडून पुन्हा जावं लागेल. विधिमंडळात एक हिरकणी कक्ष जो आहे तो स्थापन करण्यात आलेला आहे आणि काल ज्या पद्धतीनं आरोग्यमंत्र्यांनी या ठिकाणी सांगितलं की त्यांची दिलगिरी व्यक्त केली आणि हिरकणी कक्षाची स्थापना करण्याचं आश्वासन दिलं. नाही नाही, ताई दिलगिरी व्यक्त करतो आणि 24 तासाच्या आत तुम्हाला उद्या सुसज्ज तिथं डॉक्टर असेल, आया असतील, नर्स असेल, सगळी सोय आपली नागपूरला होती ना ताई, त्या पद्धतीनं 24 तासाच्या आत मी सोय करतो. अजिबात जनतेची सेवा किंवा असं हे नका करू. आय एम रिक्वेस्टिंग यू. ठीक आहे, प्लीज प्लीज वेलकम. ओके, आणि मी दिलगिरी परत एकदा व्यक्त करतो. आज दुसरा दिवस आहे आणि तत्काळ या सर्वांची दखल घेऊन या ठिकाणी हिरकणी कक्ष जो आहे तो स्थापन करण्यात आला आहे. आपण पाहू शकतो की कशा पद्धतीने तयारी जी आहे हिरकणी कक्षाची या ठिकाणी करण्यात आली आहे. एक स्वतंत्र कॅबिन जे आहे ते या बाळा आणि माता या दोघांसाठी या ठिकाणी तयार करण्यात आलेलं आहे. अतिशय स्वच्छ वातावरण जे आहे ते या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. आपण इथं जर पाहिलं तर एक बेड जो आहे तो लावण्यात आलेला आहे. बेड आणि त्याच्याबरोबर बाळाला खेळण्यासाठी खेळणी आणि त्याबरोबर एक छोटासा पाळणा या ठिकाणी करण्यात आलेला आहे. आपण इथे वेगवेगळी जी खेळणी देखील बाळासाठी जी आहे ती ठेवण्यात आलेली आहे. एक सुंदर असं एक वातावरण जे आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. संपूर्ण AC हा रूम जो आहे तो AC करण्यात आलेला आहे. दोन बेड जे आहेत ते या ठिकाणी करण्यात आलेले आहेत. आपण पाहू शकतो की दोन माता आणि दोन बच्चू या ठिकाणी राहतील. ही व्यवस्था जी आहे ती या विधिमंडळ कक्षामध्ये करण्यात आलेली आहे. काल तक्रार झाली, आज याची स्थापना झाली. अशाच पद्धतीनं राज्यामध्ये प्रत्येक ठिकाणी जे ज्या ठिकाणी कार्यालय आहेत, महिला ज्या ठिकाणी कर्मचारी आहेत, अशा ठिकाणी हिरकणी कक्ष स्थापन करावा अशी घोषणा जवळपास 5 वर्षापूर्वी झाली. त्याची अंमलबजावणी देखील करण्यात आली. पण खऱ्या अर्थानं असा हिरकणी कक्ष जो आहे तो अनेक कार्यालयांमध्ये अजून देखील झालेला नाही. पण एक सुरुवात जी आमदारांनी तक्रार केली त्या आमदारांपुरता का असेना, पण इथे झाली आहे. पण आज अजूनही महाराष्ट्रातील लाखो महिला ज्या आहेत, कर्मचारी ज्या आहेत, त्यांना अशा हिरकणी कक्ष मिळेल का, हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न आहे.